हरिओम मी उज्ज्वला मंगेश पवार घाटकोपर पश्चिम उपासना केंद्रामधनं मी माझा अन अनुभव संकीर्तन करत आहे मी घाट घाटकोपर माणिकलाल इथे न्यू लाईफ हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम करते दोन हजार एकोणीसमध्ये आमचं घर रिकन्स्ट्रक्शनमध्ये गेलं त्यामुळे अठरामध्ये गेलं त्यामुळे एक वर्ष आम्ही भाड्याच्या घरात राहिलो दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही डोंबवली इथे एक नवीन घर घेतलं आणि त्यावेळेस सच्चिदानंदोत्सव चालू होता दोन हजार एकोणीसमधला त्यावेळेस आम्ही घराचं बुकिंग वगैरे सगळं केलं आणि बँकेचं चा फॉर्मॅलिटी चालू होत्या पण अचानक बँकेकडनं आम्हाला एनो आ, रिफ्यूज झालं आमचं ते जे घराचं जे का काम होणार होतं ते आणि का सगळं माझं फायनल झालेलं फक्त बँकेकडनं लोन माझं रिफ्यूज झालं त्यामुळे मी खूपच नाराज झालेले म्हणजे मी बापूंना म्हटलं बापू एवढा माझा आनंदाचा क्षण आहे एवढं मला चांगलं तू हे केलं आणि आता मला का तू असं केलं पण अशा ह्याच्यामध्ये एक दोन महिने माझे असंच घरामध्ये घराचा काही काम होत नव्हतं नंतर मार्चमध्ये फेब्रुवारीमध्ये माझं ते घराचं बँकेचं वगैरे सगळं काम झालं मार्च दोन हजार ए वीसमध्ये गुढीपाडव्याला पंचवीस मार्चला मला घराचं चा चावी मिळणार होती पण त्याच्या आधीच दोन हजार वीसमध्ये आपल्या इथे करोनाचं जे मोठं संकट आलं त्याच्यामुळे लॉकडाऊन लागलं आणि मला ते घर त्या ठिकाणी शिफ्ट होता आलं नाही पण ते बा बा माझ्यासाठी ते चांगलंच केलं हे मला नंतर समजलं कारण जर मी त्यावेळेस आधीच बापूंनी माझं जे घराचं काम केलं असतं जे बँकेचं काम केलं असतं कदाचित त्याच्यामुळे मला घर पण मिळालं असतं परंतु मला माझं नोकरी सोडावी लागली असती कारण डोंबवलीला डोंबवली ते घाटकोपर मला अपडाऊन करता आलं नसतं करोनामुळे जे लॉकडाऊन लागलं त्याच्यामुळे ट्रेन वगैरे सगळंच बंद होत्या त्यामुळे बापूंनी हा मला चांगलाच अनुभव दिला मला माझ्यासाठी चांगलंच केलं हे नंतर मला समजलं की बाबा चला बापूंनी जे केलं ते खूप चांगलं केलं निदान मी लोकांची सेवा तरी करू शकले करोनाच्या काळामध्ये आणि मी इकडे राहू शकले त्याच्यानंतर आम्ही जूनमध्ये डोंबवलीला शिफ्ट झालो आणि नवीन घर घेतल्यामुळे आम्ही आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं पण त्याच्यानंतर आणखीन एक बापूंनी मला सुखाचा अनुभव दिलेला आहे माझ्या माझी एकुलती एक मुलगी तिच्यासाठी एक स्थळ आलं तिच्याच ऑफिसमधलं ज्या मुलाचे वडील करोनामध्ये देवाघरी गेलेले आणि त्यांना एक आत लग्न करायचं होतं त्यामुळेच डिसेंबरमध्ये ते आमच्या घरी माझ्या मुलीला मागणी घालायसाठी आले पण आणि त्यांना दोन महिन्यात लग्न करायचं होतं पण माझ्याकडे काही घर घेतल्यामुळे काही एक रुपयाही नव्हता घरामध्ये पण बापूंना म्हटलं बापू आता तूच बघ आणि माझी अशी इच्छा होती की बापू परिवारातले कोणी म्हणजे मला जावं असा मिळावं कारण मला एकच मुलगी होती पण बापूंनी बापू परिवारातला नाही दिला पण एक वारकरी संप्रदायातला एक चांगला मुलगा जसं मला हवा होता तसं तिच्यासाठी चालून आलं स्थळ ओळखीचेच होते पण त्यांनी स्वतःहून मागणी घातली पण माझ्याकडे एक रुपयाही नव्हता लग्न करायसाठी मग आता मी काय करणार हे मी बापूंना म्हटलं बापू आता तू सांग पण बापूंच्या कृपेमुळे माझ्या मिस्टरांनी पन पंधरा दिवसामध्ये जो त्यांचा पी एफ आणि काही आम्ही पैसे आम्ही जमा करून जवळजवळ पंधरा दिवसामध्ये आम्ही सात ते आठ लाख रुपये आम्ही जमा केले आणि आमच्या मुलीचं लग्न आम्ही थाटा थाटामाटात केलं अशा प्रकारे बापूंनी मला दोन्ही सुखाच्या वेळेस माझ्या पाठीशी उभे राहून मला त्यांच्या माझ्या म्हणण्याप्रमाणे आणि त्यांच्या कर्वे माझे दोन्हीही सुखाचे क्षण त्यांनी मला मिळवून दिले त्याबद्दल मी बापूंचे खूप खूप आभारी आहे अंबज्ञ नाथ संविदना